दरम्यान अविश्वासाच्या नोटीशीवरती झिरवाळांनी नेमकं काय म्हटलं होतं आणि त्याला नार्वेकरांनी नेमकं प्रत्युत्तर काय दिलं आपण पाहूयात. माझ्यावर अविश्वास आणला होता तर अध्यक्ष मी निवडला. मग माझ्यावर अविश्वास होता तर मी त्या चेअरच्या ह्याच्यावर बसू शकत नव्हतो आणि अविश्वास असा नोटीसनी होता असं मी तरी पाहिलेलं नाही. याच्या अनुषंगाने एकदा अशी नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्या पीठासीन अधिकाऱ्यांनी कोणत्याही डिस्क्वालिफिकेशन पिटिशनवरती निर्णय घेणं हे अयोग्य असेल असा पायंडा म्हणा असा पथा प्रथा परंपरा अशा अस्तित्वात आहेत. नोटीस पाठवणं म्हणजे अविश्वास नव्हे असं झिरवाळांनी म्हटलंय तर माझ्या विरोधात अविश्वास होता असं त्यांनी म्हटलंय. माझ्या विरोधात अविश्वास होता तर अध्यक्षांची निवड माझ्या उपस्थितीत कशी केली असं झिरवाळ यांनी म्हटलंय तर माझी निवड सभागृहानं केली असं नार्वेकरांनी यावेळी स्पष्ट केलंय. नोटीस दोनच दिवसाची दिले. नियमातच असं आहे का 7 दिवसापर्यंत देता येते आणि 7 दिवसात तो अधिकार त्या अध्यक्षाचा किंवा नोटीस देणार याचा असतो निर्णय देणाऱ्याचा. आणि 7 दिवसात जर त्यांना ते कमी वाटलं किंवा 2 दिवसात कमी वाटलं तर त्यांनी रितसर दिवस वाढवून मागितले पाहिजे. तसं काही झालेलं नाही आणि अविश्वास असा नोटीसनी होता असं मी तरी पाहिलेलं नाही. मग तो माझी निवड जर सभागृहात झाली होती तर माझ्यावरचा अविश्वास हा नोटीसनी नाही होत, त्या सभागृहातच येतो. नाही मला वाटतं अध्यक्षांची निवड सभागृह करतं आणि सभागृहाने केलेल्या निवडीबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याची काही बाबच नाही आहे. आणि माझा आक्षेप अथवा माझा आरोप व्यक्तिशः कोणावर नाही आहे. मी आपल्यासमोर जी कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे अथवा जे नियम आहेत ती वस्तुस्थिती मांडली आहे.